नमस्कार मित्रांनो, माझे यूट्यूब चॅनल दी आरुष गुरुमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण नाकोडा ट्रॅव्हल्सच्या ब्रँड न्यू अशोक लीलँड विरा V8 बसचा वॉकअराउंड रिव्ह्यू करणार आहे कोल्हापूरमध्ये. पण आपण लोकेशन यावेळी चेंज केलं आहे. लास्ट टाईम आपण ज्यावेळी शूट केलतं, ब्लॉग केलता, त्यावेळी आपण तपोवन ग्राउंड कोल्हापूरमध्ये केलतं. पण आता काय झालं आहे की तिकडे रोड बंद आहे माळामध्ये प्रवेश करण्यासाठी. ग्राउंडमध्ये प्रवेश करण्यासाठी रोड नाही आहे, म्हणून आपण कागल 5-स्टार MIDC जी आहे कोल्हापूरमध्ये तिथे आपण या बसला घेऊन आलेलो आहे. वेगळ्या प्रकारचे रील्स, वेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट, बस मुव्हिंगमध्ये असताना रील्स फोटोज आपण यावेळी काढलेले आहेत. तर अशोक लीलँड TF 2513 2513 चेसिसवर ही बस बांधलेली आहे. विरा V8 ची बांधणी आहे. 36 AC स्लीपर बर्थ्स. आणि तुमचे नेहमीचे 3 प्रश्न असतात, बसची प्राईस काय असते. चेसिस आणि बॉडी दोन्ही धरून 75 ते 80 लाख या बसची प्राईस आहे. अशोक लीलँड 13.5 मीटरचं माइलेज असणार आहे, 3.4 ते 3.6. आणि या बसचा जो रूट आहे ना तो आहे पुण्याहून रत्नागिरीला. अशा दोन गाड्या आहेत पर्पल लायब्ररीमध्ये. आणि खूप मस्त आहे. आपण केबिनपासून सुरुवात करू, आजूबाजूने पण गाडी दाखवतो आणि शेवटी आपण बर्थ्सकडे जाऊ. तर मित्रांनो, फ्रंट लुक या गाडीचा काही असा आहे. विरा V8चं डिझाईन थोडंसं चेंज केलं आहे. ॲक्च्युली पर्सनली मला V7 आवडते, पण विराचं हे लेटेस्ट डिझाईन आहे ज्याला म्हटलं जातं विरा V8. मोठे हेडलॅम्प दिलेले आहेत. त्यानंतर RTO यांनी MH09 केला, ही खूप भारी बाब आहे. विराचा सिम्बॉलमध्ये तुम्हाला येऊन जातो द फोर्स टू ड्राईव्हचं मेन्शन. आणि हे ग्रील खाली केलं ना की फोटोज किंवा रील्समध्ये थोडंसं चांगलं दिसतं, म्हणून मी कॅप्टन दादांना सांगतो की हे ग्रील खाली करून ठेवा. त्यानंतर ग्रीलच्या आतमध्ये देखील ज्यावेळी गाडी मुव्हिंगमध्ये असेल रूटला, त्यावेळी LED लॅम्प्स लावलेले आहेत. ते आधीच लावून घेतले, ते खूप भारी काम केलेलं आहे. Euro 6, याचाच अर्थ आहे BS6 रिड्युसिंग अवर कार्बन फुटप्रिंटचा मेन्शन आहे इथे. आणि साईड लुक या बसचा काही असा आहे. अशोक लीलँडची जर चेसिस असेल तर तो सायलेन्सर जो आहे ना तो तुम्हाला इथे बघायला मिळतो. हे जर असेल तर तुम्ही ओळखून जायचं की लीलँडची चेसिस आहे. दुसरी खून म्हणजे की लीलँडचा लोगो किंवा आयशरचा लोगो इथे चाकाच्या मध्ये असतो, त्यावरनंसुद्धा तुम्ही फिगर आउट करू शकता लांबूनच की कोणत्या चेसिसवर ही गाडी बांधलेली आहे. आणि हे स्टिकरिंग जसं मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो ते मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे. वुमेन सेफ्टी, ट्रेन स्टाफ, CCTV आणि ते सर्व काही. एकूण 36 स्लीपर बर्थ्स आहेत. मी जसं सांगितलं एमर्जन्सी एक्झिट मागचं इथे येऊन जातो. इथे तुम्ही 2 पायऱ्या पाहू शकता, म्हणजे काही इमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला बसमधून बाहेर यायचं असेल तर तुम्ही इथे क्लाइम करून यायचं आहे. पण मोस्टली पॅसेंजर्सना माहिती नसणार आहे की या इथे पायऱ्या आहेत, म्हणून ते मोस्टली उडीच मारतील असं मला वाटतं. पण मोस्टली कधी हा डोर वापरला गेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये असं माझ्या ध्यानात तरी नाही आलेलं. वरती मागच्या बाजूला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा तुम्हाला मिळतो, तो आहे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा. AC स्लीपरचा मेन्शन आहे, तो नाकोडा ट्रॅव्हल्सचा लोगो आहे. आणि मागे देखील इमर्जन्सी एक्झिट आहे. www.nakodabus.co असे त्यांच्या वेबसाईटचं नाव आहे. आणि त्याचसोबत विराने एक चांगली बाब केली आहे, चांगली गोष्ट केली आहे, म्हणजे की मागच्या बाजूला चारी बाजूने रेडियम किंवा रिफ्लेक्टर दिलेले आहेत. ही खूप भारी गोष्ट आहे. विराचं काम म्हणजे हायघाईचं नसतं, त्यामध्ये काहीच शंका नाही. एकदम सर्व चोखा काम होत आहे उनका, गुजराती भाषेमध्ये म्हणायचं झालं तर. तर रेडियम तुम्ही पाहू शकता, व्हर्टिकल पण आहेत, हॉरिझॉन्टल पण आहेत, चारी बाजूने रेडियम फुल्ली कवर्ड आहे. हे सेफ्टीच्या दृष्टीनं फार चांगलं आहे. रात्रीची बस आहे, म्हणजे नाईट सर्व्हिस असते पुणे टू रत्नागिरी, म्हणून मागून कोणतीही व्हेइकल येत असेल, ट्रक येत असेल, बस येत असेल तर त्यांना ही गाडी पटकन नोटीस होऊन जाईल. तर आता आपण या बसच्या आतमध्ये जाऊया. आपण सुरू करूया केबिनपासून. वेलकम असा बोर्ड लिहिलेला आहे, त्याचसोबत इथे नाकोडाचा लोगो आहे वेलकमवर. लाईट्स वगैरे चालू केले की तो बोर्ड एकदम झगमग होईल. इथे सुद्धा तुम्हाला LED लाईट्स मिळून जातात एंट्रन्सलाच. आणि काही अशी आहे या बसची केबिन. विरा केबिन मात्र फारच प्रशस्त करतं त्यामध्ये, नो डाऊट. हा को कॅप्टन दादांसाठी बर्थ आहे. त्यानंतर केबिन क्रू, जे बसचं जे क्रू आहे ते सर्व आपले सामान जे आहेत व्हॅल्युएबल्स ते इथे ठेवू शकतात. AC व्हेंट इथे एक तुम्हाला येऊन जातो. आणि सेफ्टी फर्स्ट एड बॉक्स देखील आहे. 3-पिन चार्जिंग सॉकेट तिथे आहे. अशोक लीलँडचं 4-स्पोक स्टेअरिंग व्हील. डोअर ओपन अँड क्लोज करण्यासाठी इथे वेगळ्या प्रकारची बटणं तुम्हाला मिळतात.
हे डावीकडचं आणि उजवीकडचं, एकाने दरवाजा उघडतो एकाने बंद होतो. एसीचे कंट्रोल्स आहेत, फायर अलार्म सिग्नल हे सुद्धा विराने प्रोव्हाइड करायला चालू केलेलं आहे. रिव्हर्स पार्किंग कॅमेराचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता इथे येतोय. त्याचसोबत बॅटरी कट ऑफ स्विच आणि पॉवरचे स्विच तिकडे आहेत. बसचा लाईट वगैरे इथून कंट्रोल केला जाणार आहे. क्रूज कंट्रोलचं फंक्शन इकडे आहे आणि बसचा हॉर्न इथे मध्ये आहे. एअर हॉर्न कस्टमाइज केलाय. त्याचसोबत आतमधले जे लाईट्स आहेत किंवा हे लाईट्स त्याचे कंट्रोल्स इथे येतात. कॅप्टन दादांसाठी फॅन देखील बसवले आहे. आणि आपल्या आमच्यासारखे जे व्लॉगर्स आहेत त्यांना बसण्यासाठी पण भरपूर अशी जागा इथे आहे. हे बेडिंग टाकलंय त्यामुळे फायदा होतो, कारण की याच्या खालीच बरोबर बसचं इंजिन आहे. इथे सुद्धा तुम्हाला एसीचा एक वेंट येऊन जातो. आणि को कॅप्टन दादांसाठी ही छोटीशी सीट आहे. ही फार कम्फर्टेबल नसते, मी याच्यावर बसून प्रवास केलाय पण एवढी काही कम्फर्टेबल नाही. इथे सुद्धा एसी वेंट तुम्हाला भेटतो आणि मिरर यांनी लावून घेतलाय असा. ही फार चांगली बाब आहे की क्रूला ज्यावेळी तयार व्हायचं असेल त्यावेळी कॅप्टन दादा, क्लिनर दादा त्यांच्यासाठी हा फार महत्त्वाचा ठरतो. तर आता आपण या बसला आतून पाहूया काय काय फॅसिलिटीज दिल्यात. तर हे पहा मित्रांनो, 2x1 कॉन्फिग्रेशन या बसमध्ये तुम्हाला भेटतं आणि एकदम पॉश लक्झरी फिलिंग तुम्हाला या बसमध्ये येणार आहे. लास्ट टाइम आपण जे दोन व्हिडिओ केलते त्यामध्ये ज्यावेळी मी इंटिरियर्स दाखवले त्यावेळी डे टाइम होता, दिवस होता. आता रात्र आहे, आपण हा शॉट रात्री घेत आहोत म्हणून एक वेगळंच लुक बसला आलेला आहे. कारण की रात्री बाहेर अंधार असतो, आतमध्ये एकदम झगमग लाईट लावलेले असतात, बस एकदम उठून दिसते आतमधून. इथे तुम्ही बघू शकता LED लाईट्स इथे आहेत, त्याचबरोबर इथे देखील आहेत. एकूण स्लीपर बर्थ्स आहेत 36 AC स्लीपर बर्थ्स. आणि जसे मी तुम्हाला बाहेर सांगितलं की विरा वाहना उद्योग प्रायव्हेट लिमिटेड एकदम टॉप नॉच कामं करतात, त्यामधलं एक उदाहरण सांगायचं झालं तर हे W मेन्शन सीट नंबर्स तुम्ही पाहिले तर हे वाला जे सीट असणार आहे बर्थ आहे ना, तर ते W कुठला आहे, विंडो कुठला आहे, ते स्पेसिफिकली प्रत्येक ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तुम्ही फॉर एक्झाम्पल इथे पाहू शकता U15W म्हणजे विंडो सीट U15 आहे. ही एक चांगली बाब आहे विरा वाहनावाल्यांची, विरा वाहना उद्योग प्रायव्हेट लिमिटेड. आणि शेवटचं जे बर्थ आहे ते त्यामध्ये थोडासा फरक आहे. जे 5 रो आहेत 1, 2, 3, 4 आणि हे 5वं तुम्ही पाहिलं तर सर्व लोक या बर्थपर्यंत इकडच्या बाजूला डोकं करून झोपणार आहेत, पण शेवटचं जे बर्थ आहे त्या लोकांचं डोकं या बाजूला असणार आहे. याचं कारण हे आहे की इथं मागं बसचं बॅक साईड आहे, म्हणून जर कुठली ट्रक किंवा बस मागून या बसला जर डॅश दिला तर इथे जे लोक झोपले आहेत त्यांच्या डोक्याला काही होणार नाही, झालं तर पायालाच नुकसान होईल, म्हणजे त्यांचा प्राण तरी वाचणार आहे असा सीन आहे. त्यामुळे बरेच बस बॉडी बिल्डर्स जे एक नंबर काम करतात, उदाहरणार्थ विरा घ्या किंवा दामोदर असेल, MG असेल, या गोष्टीची फार जास्त काळजी घेतात. इवन ज्यावेळी वोल्वो किंवा स्केनिया कन्वर्ट केली जाते त्यावेळी देखील ही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आत्ताच आपण पुंचेरी ट्रॅव्हल्सचे व्हिडिओ पाहिले असतील, त्यामध्ये नंदी कोचवाल्यांनी पण स्केनिया कन्वर्ट करताना हा मुद्दा सिरियसली घेतलेला, कारण की हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की इकडचे जे पॅसेंजर्स आहेत लास्ट बर्थवाले त्यांचं डोकं लास्ट बर्थवाल्यांचं अपोजिट साईडला पाहिजे. तर ॲम्युनिटीजमध्ये तुम्हाला USB चार्जिंगचा किट येतो, USB+2 पिन. हे फार भारी गोष्ट आहे, 2 पिन देणं फार महत्त्वाचं आहे, कारण की USB किंवा C टाईप कधी चालतो कधी नाही, म्हणून 2 पिन दिलं की एकदम भारी होऊन जातं. C टाईपचा एवढा काही उपयोग नाही, कारण की आता Volvo 9600 वगैरेमध्ये जे लावलेले आहेत ते मोस्टली डॅमेज होतात काही कारणांमुळे, कारण की तिथे लोक मॅकबुक वगैरे त्यांचा चार्ज करतात. म्हणून असंवालं चार्जिंग सॉकेट 2 पिन + USB हे लावलं तर विषय संपला, काहीच डाऊट नाही. आणि खालचा बर्थचं जे विंडो पेन आहे ते ठीकठाक मिळून जातं. तुम्हाला दाखवतो मी, हे पहा, एक साधारण 20-25 cm आहे. विरा V7 जे मॉडेल होतं ना त्याला याच्यापेक्षा जास्त विंडो पेन यायचं, पण ह्यालाही काही वाईट नाही, ठीकठाक आहे. इतर बस बॉडी बिल्डर्स जे आहेत ना त्यांचं जरासं मोठं असतं, पण विरा V8ला बरंच छोटं मिळतं. यावर विरावाल्यांनी काम करायला हवं असं माझं मत आहे. त्यासोबत चप्पल, शूज हे सगळं ठेवायला चांगलं प्रावधान केलेलं आहे इथे. बघा कंपार्टमेंट प्रॉपर असे केलेले आहेत इथे.
इथे पूर्ण कवर्ड आहे, पण इथे अशी डेडिकेटेड अशी स्पेस इथे दिलेली आहे, ही एक भारी बाब आहे. त्यानंतर तुमच्या प्रायव्हसीसाठी कर्टन्स आहेत, आणि ए सी वेंट्स मात्र डबलवाल्या बर्थला दोनच भेटतात, असा इंडिव्हिज्युअल ए सी वेंट मिळत नाही. जसं मोस्ट ऑफ द टाईम इकडे एक असतो इकडे एक असतो, असे चार ए सी वेंट असतात डबलवाल्या बर्थला. पण नाकोडाच्या पण जितक्या पण गाड्या पाहिल्यात आत्तापर्यंत, आयशर असू देत किंवा लीलँड, त्यांना इथेच तिथेच ए सी वेंट दिलेले आहेत. पण कूलिंग चांगलं आहे, पण इंडिव्हिज्युअल ए सी वेंटचा एक विषयच वेगळा असतो असं मला पर्सनली वाटतं. बाकी शेवटच्या बर्थजवळ तुम्हाला सेफ्टीसाठी फायर एक्सटिंग्विशर मिळतो, आणि हा इमर्जन्सी एक्झिटचा डोअर आहे जो तुम्हाला मी दाखवला बाहेरून. आणि बाकी गाडी एकदम भारी बांधलेली आहे विराने, काहीच डाऊट नाही. तुमचा पुण्याहून रत्नागिरीला आणि रत्नागिरीहून पुण्याचा प्रवास एकदम मस्त होणार आहे, त्यामध्ये काहीच शंका नाही. आणि या बसचे फोटोज मी आतून काढून घेतलेले आहेत, त्यानंतर वेगळ्या प्रकारच्या रील्स म्हणजे इंटिरियर्स दाखवून रील्स तयार करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तुम्ही बघू शकता इथेच माझी कॅमेरा बॅग आहे, ते आपण इंस्टाग्राम डीआरुज मर्सिडीज वोल्वोस केनियावर लवकरच अपलोड करू, रील्स देखील आणि फोटोज देखील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पहिल्यांदा मला इंस्टाग्रामवर डीआरुज मर्सिडीज वोल्वोस केनियाला फॉलो करा, आणि हे चॅनल ज्यावर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात डीआरुज ग्रो त्याला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. Thank you for watching, guys.